पाकातले मधुर शंकरपाळे। दिवाळी विशेष पारंपरिक पाककृती। साखरेने लगडलेले सुमधुर कुरकुरीत शंकरपाळे ही एक चांगली जुनी कृती आहे। माझ्या आजी सासूबाई ही कृती नेहमीच करत। त्या काळात ही कृती खूप केली जायची। हल्ली या कृतीचा विसर पडलेला आहे। तर नेमके हे सुंदर शंकरपाळे कसे करायचे बघूया। तर एका पातेल्यामध्ये रवा घेऊया 2.5 वाट्या। रवा चांगला बारीक घ्यायचा आहे। यामध्ये किंचित मीठ घालूया। लहान्या चमच्याने 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालूया। आता हे तेलाचं मोहन रव्यामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे। मोहन रव्यामध्ये जेवढं छान मिसळल्या जाईल तेवढे शंकरपाळे आपले खुसखुशीत होतील। आता थोडं थोडं दूध घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। शंकरपाळे लाटायला सोपे जातील इतपत पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। हे फार पातळ होऊ द्यायचं नाहीये। माझ्या आजी सासूबाई ही कृती खूप आवडीनं करत। मला माझ्या सासूबाईंकडून हे सगळं शिकायला मिळालं। मी ज्यावेळी पहिल्यांदा हे शंकरपाळे केले त्यावेळी हे मला प्रचंड आवडले। म्हणूनच दिवाळीसाठी विशेष ही पारंपरिक कृती मी तुमच्यासाठी इथे दाखवत आहे। या पद्धतीनं हे शंकरपाळे केल्यामुळं याचे मस्त पापुद्रे निघतात आणि पाक पूर्ण आतपर्यंत मुरतो। त्यामुळं हे चांगले खुसखुशीत रसरशीत होतात। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा, इथं आपलं घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे। याला चांगले 2 घंटे असंच भिजू देऊया। आता शंकरपाळे करण्यासाठी साखरेचा पाक करूया। पाक करण्यासाठी एका जाड बुड्याच्या पातेल्यामध्ये रवा जेवढा घेतला आहे तेवढीच म्हणजेच 2.5 वाट्या साखर घेऊया आणि त्याच वाटीनं पाणी घेऊया 1/2 वाटी। आता याचा चांगला घट्ट पाक करून घ्यायचा आहे। या शंकरपाळ्यासाठी आपल्याला चांगलाच घट्ट पाक लागेल। हे मिश्रण उकळून उकळून याचा 1/3 पाक झाल्यावर अजून कमी ते मध्यमाचेवर 3-4 मिनिट पाक चांगला उकळू द्यायचा आहे। म्हणजे हा पाक चांगला घट्ट तयार होईल। पाक जर घट्ट जमला नाही तर शंकरपाळे कडक होतात। त्यामुळं सांगितलं आहे त्याप्रमाणे पाक करायचा आहे। दहा मिनिटांनंतर पाक चांगला 1/3 झाला आहे। असा 1/3 पाक झाल्यानंतर पुन्हा याला कमी ते मध्यम आचेवर 3-4 मिनिटं अजून उकळून घ्यायचं आहे। त्यामुळं पाक अजून घट्ट होईल। इथे आपला घट्ट पाक तयार झाला आहे। यामध्ये वेलची पूड घालूया। गॅस इथे बंद करूया आणि हा पाक थोड्या वेळ असाच ठेवूया। इथे आपलं पीठ देखील चांगलं भिजलं गेलं आहे। यातून मध्यम आकाराचा गोळा घेऊया। गोळ्याला चांगला गोल करून घेऊया आणि तांदळाचं पीठ लावून याची पोळी लाटून घेऊया। तांदळाचं पीठ लावल्याने पोळी सरसर लाटल्या जाईल आणि ती पोळपाटाला चिकटणार देखील नाही। पोळी खूप पातळ लाटायची नाहीये म्हणजे शंकरपाळे चांगले फुगतील, खुसखुशीत होतील, नाही तर शंकरपाळे खूपच कडक होतील। चांगली बऱ्यापैकी जाड पोळी यासाठी आपल्याला लाटायची आहे। हे बघा, दाखवली आहे इतपत जाड पोळी लाटायची आहे। आता याचे चौकोनी काप करूया। पोळीच्या 4 कडा कापून काढून घेऊया आणि चौकोनी छोटे छोटे काप करून घेऊया। हे बघा, इथे आपले काप कापून झालेले आहे। याला तळून घेऊया। तेल मी इथं चांगलं तापवूनच घेतलेलं आहे। एक एक करून शंकरपाळे कढईमध्ये घालूया। हे छान लाल होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहे। झाऱ्याने हलून हलून दोन्ही बाजूंनी छान लालसर असे तळून घ्यायचे आहे।
तळल्यावर मस्त फुगून येतात हे शंकरपाळे आणि आतून मस्त पोकळ होऊन पाक त्यामध्ये मस्त मुरतो. रव्याचे असल्यामुळे खायला देखील छान खुसखुशीत होतात, अजिबात कडक लागत नाही, खाताना देखील अजिबात त्रास होत नाही. हे बघा, इथं आपले शंकरपाळे छान लाल सोनेरी रंगावर मस्त तळून झालेले आहेत. यानंतर गरम गरम हे शंकरपाळे लगेचच एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि आपण तयार केलेला पाक यावर मस्त अशा प्रकारे सोडायचा आहे. शंकरपाळे तळेपर्यंत पाक पुन्हा चांगला घट्ट व्हायला सुरुवात होते. गॅसवरून काढल्याबरोबर ज्या प्रकारे पातळ होता त्यापेक्षा घट्ट व्हायला सुरुवात होते. थोडा थोडा असाच घट्ट झालेला पाक आपल्याला शंकरपाळ्यावर वरून टाकायचा आहे. जर पाक अति घट्ट झाला असेल म्हणजे तो शंकरपाळ्यावर टाकता येत नसेल तर किंचित गरम करून मग टाकला तरीही चालेल. पाक टाकल्यावर असेच हे शंकरपाळे न हलवता 2-2.5 घंटे ठेवायचे आहे, म्हणजे पाक शंकरपाळ्यांमध्ये चांगला मुरेल. नंतर एक एक करून शंकरपाळे मोकळे करून घ्यायचे आहे. हे बघा, इथं मी शंकरपाळे पूर्ण पाकातून मोकळे केले आहे. पाळ्याला मस्त पापुद्रे आले आहेत आणि साखरेचा पाक पूर्ण आतपर्यंत मुरला आहे. वरून पांढऱ्या शुभ्र साखरेचा साज दिसत आहे. खाताना एकाच वेळी खुसखुशीत कुरकुरीत तरीही मस्त सुमधुर चवीचे पाकातले शंकरपाळे. जसे जसे हे मुरत जातील तसे हे आणखीनच चवीला कुरकुरीत रसरशीत लागतात. खाताना मस्त गोड सुमधुर खुसखुशीत कुरकुरीत रस भरीत लागतात. प्रत्येक शंकरपाळ्यामध्ये त्याचा पाक मुरल्याची चव रव्यासोबत जिभेवर अगदी रेंगाळत राहते. काय सांगू, चवीला खूप खूप भारी लागतात. तर असे हे रसभरीत शंकरपाळे येत्या दिवाळीसाठी नक्की करून बघा आणि दिवाळीच्या फराळाची रंगत वाढवा. तर येत्या दिवाळीसाठी अजूनही अशाच पारंपरिक सोप्या पाककृती आपल्या स्वयंपाकघर वाहिनीवर नक्की बघा. तर या सगळ्या पाककृतींची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा. तर तुम्हाला आजची ही पारंपरिक कृती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच सुंदर सोप्या पारंपरिक पाककृतींसह पुढच्या शुक्रवारी. खूप खूप धन्यवाद.